नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांना आता वर्षाला सहा हजार रुपये मिळतात परंतु सहा हजार रुपयाऐवजी आता शेतकऱ्यांना आठ हजार रुपये मिळू शकतात ते कसे त्याबद्दलची माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर देशाचे बजेट म्हणजे देशाचा अर्थसंकल्प तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर केला जाणार आहे आणि या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असा निर्णय घेण्यात येणार आहे तर हा निर्णय काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या काळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान सन्मान निधीतील रक्कम तीस टक्क्यांनी वाढून सुमारे ऐंशी हजार कोटी रुपये केली जाणार आहे तर अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी साठ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये वार्षिक याप्रमाणे पैसे मिळत होते परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत झालेल्या बैठकीत कृषी प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांना या योजनेतील रक्कम शेतकरी आठ हजार रुपये करण्याची मागणी केली आहे त्यानुसार या योजनेतील रक्कम वाढू शकते म्हणजे आता येणाऱ्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी जे पी एम किसान सन्मान निधीचे वर्षाला सहा हजार रुपये येतात ते वाढवून आठ हजार रुपये केले जाऊ शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाकॉनला प्रेस करायला विसरू नका